नमस्कार मित्रांनो सध्या तलाठी पदभरतीसाठीची परीक्षा महापरीक्षा अंतर्गत चालू आहे आणि या तलाठी परीक्षेचे आत्तापर्यंत जे काही सत्र झालेले आहेत या प्रत्येक सत्रामध्ये चालू घडामोडीवरती सर्वात जास्त भर दिला गेला आहे आणि चालू घडामोडीमधील पुरस्कार या घटकावरती सर्वाधिक भर आहे आणि त्याहीमध्ये विशेषतः दोन हजार सतरा आणि दोन हजार अठरा साली जे काही पुरस्कार दिले गेले आहेत हे पुरस्कार कोणाला दिले गेले कोणता पुरस्कार कोणाला मिळाला किंवा ज्यांना मिळाला ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत अशा स्वरूपाचे प्रश्न आलेले आहेत आणि ज्यांनी आत्तापर्यंत हे पेपर दिले त्यांच्याकडून याच प्रतिक्रिया आल्या आहेत आणि यापुढे जे सत्र होणार आहे त्यामध्येही प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि म्हणून मित्रांनो हा खास व्हिडिओ तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे आगामी आरोग्यसेवकच्या पदासाठी सुद्धा हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त ठरू शकतो आणि म्हणून या हा व्हिडिओ अवश्य एकदा पहा आणि जे काही मार्क आहेत तुमचे जे प्रश्न संभाव्य विचारले जातील ते पक्के करून घ्या एकदा अवश्य हा व्हिडिओ आवर्जून पहा मी सागर घालमे माझ्या स्पर्धा गुरु या चॅनल चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो स्पर्धागुरु हा यूट्यूब चॅनल तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करा आणि इथून पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स मिळविण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करायला विसरू नका चला तर मित्रांनो महत्त्वपूर्ण माहिती देणार आता सुरुवात करूया महत्त्वाचे पुरस्कार दोन हजार सतरा आणि दोन हजार अठराचे मानकरी सगळ्यात पहिल्यांदा पद्म पुरस्कारांपासून सुरुवात करूया पद्म पुरस्कार आणि सगळे जे काही महत्त्वाचे पुरस्कार आहेत मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला सांगतो की या सगळ्या प्रत्येक पुरस्काराचा एक सेपरेट स्वतंत्र व्हिडिओ आणि त्याचे दोन हजार अठरा एकोणीसचे जे काही मानकरी आहेत त्यांचा स एक सेपरेट व्हिडिओ मी चॅनलवरती टाकलेला आहे ज्यावेळेला तुम्हाला वेळ मिळेल ते त्यावेळेला तेही व्हिडिओ तुम्ही तेही संदर्भ तुम्ही पडताळून पहा त्याचाही अभ्यास करा आता या व्हिडिओमध्ये जे त्या व्हिडिओमध्ये मी माहिती दिलेली नव्हती मात्र ती मह जी महत्वाची माहिती या परीक्षांसाठी आहे ती या व्हिडिओमध्ये टाकत आहे पद्म पुरस्कारांपासून सुरुवात करूया पद्म पुरस्कार दोन हजार सतरा पद्मविभूषण सात मानकरी पद्मभूषण सात पद्मश्री चौऱ्याहत्तर असे एकूण अठ्ठ्याऐंशी मानकरी ठरलेले आहेत या अठ्ठ्याऐंशी पैकी महाराष्ट्रातील एकूण मानकरी ठरलेल्या आहेत नऊ मानकरी त्यापैकी पद्मविभूषण एक पद्मभूषण एक पद्मश्री सात ह्या फिगर्स खूप महत्वाच्या आहेत मित्रांनो कारण की प्रश्न येऊ शकतो दोन हजार सतरा साली महाराष्ट्रातील एकूण किती व्यक्तींना पद्म पुरस्कारानं सन्मानित केलं त्याच्यामुळं ही आकडेवारी आपल्यासाठी खूप महत्वाची आता वळूया दोन हजार सतराच्या क्षेत्रानुसार मानकरी ठरले आहेत एकूण मानकरी आहेत अठ्ठ्याऐंशी प्रश्न असाही येऊ शकतो की दोन हजार सतरा साली साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातून एकूण किती मानकरी ठरले असे किंवा कलाक्षेत्रातून एकूण किती मानकरी ठरले असाही प्रश्न येऊ शकतो त्यामुळे कलाक्षेत्र एकवीस मानकरी नागरी सेवा तीन साहित्य आणि शिक्षण वीस औषध नऊ सार्वजनिक सेवा चार विज्ञान आणि अभियांत्रिकी पाच सामाजिक कार्य नऊ आणि खेळ या क्षेत्रातून आठ मानकरी अशी क्षेत्रानुसार अठ्ठ्याऐंशी मानकरी दोन हजार सतरा साली ठरलेले आहेत आता या अठ्ठ्याऐंशी च तुम्ही डिव्हायडेशन पुरस्कारवाही सुद्धा करू शकता तेही तुम्ही ही स्लाइड व्यवस्थित अभ्यासा वळूया पुढच्या मुद्द्याकडे पद्म पुरस्कार दोन हजार अठरा पहिल्यांदा एक धावती नजर टाकूया मानकऱ्यांवरती पद्मविभूषण तीन पद्मभूषण नऊ पद्मश्री बहात्तर असे एकूण चौऱ्याऐंशी मानकरी मित्रांनो सतरा आणि अठराला भारतात्न पुरस्कार दिला गेलेला नाही या चौऱ्याऐंशी मान मानकऱ्यांपैकी महाराष्ट्रातील एकूण मानकरी आहेत दहा त्यापैकी पद्मविभूषण एक पद्मभूषण एक पद्मश्री आठ असे मानकरी ठरलेले आहेत क्षेत्रानुसार पाहूया एकूण मानकरी चौऱ्याऐंशी कलाक्षेत्र बावीस नागरी सेवा एक साहित्य आणि शिक्षण एकवीस मानकरी औषध सहा सार्वजनिक सेवा पाच विज्ञान आणि अभियांत्रिकी चार सामाजिक कार्य आठ खेळ सहा असे एकूण चौऱ्याऐंशी मानकरी ठरलेले आहेत पद्म पुरस्कार दोन हजार एकोणीस कडे वळूया भारतरत्न तीन पद्मविभूषण चार पद्मभूषण चौदा पद्मश्री त्र्याण्णव जो स्वतंत्र पद्मश्रीचा व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये चौऱ्याण्णव ही संख्या तुम्हाला पाहायला मिळेल चौऱ्याण्णव मानकरी पाहायला मिळतील मात्र मित्रांनो पुरस्कार घोषित झाले तेव्हा चौऱ्याण्णव व्यक्तींना दिला गेला होता पुरस्कार ज्यावेळेस प्रदान करण्याची वेळ आली त्यावेळेला गीता मेहता पद्मश्री पुरस्काराच्या साहित्यिक मानकरी त्यांनी या पुरस्काराला नकार दिलेला आहे नवीन पटनायक बिजू जनता दलाचे अध्यक्ष आणि एकोणीस वर्षांपासून आणि पुन्हा एकदा पाच वर्षांना टर्म मिळाली ओडिसाचे विद्यमान मुख्यमंत्री त्यांच्या त्या भगिनी आहेत आणि राजकारणाबाबत एक काहीतरी वाद होऊ शकतो त्यांनी हे कारण देऊन हा पुरस्कार स्वीकारण्यास त्यांनी मनाई केलेली आहे आणि म्हणून सध्या मानकरी मान आहेत त्र्याण्णव एकूण मानकरी एकशे चौदा यापैकी महाराष्ट्रातील एकूण मानकरी ठरले आहेत भारतरत्न एक, एक पद्मविभूषण दोन पद्मभूषण एक पद्मश्री सात असे एकूण अकरा मानकरी क्षेत्रानुसार आता विचार करूया तर क्षेत्रानुसार जर आपण विचार केला तर कलाक्षेत्र एकोणतीस नागरी सेवा दोन साहित्याने शिक्षण आठ औषधं चौदा सार्वजनिक सेवा आठ विज्ञान अभियांत्रिकी पाच सामाजिक कार्य सोळा आणि खेळ नऊ अशा पद्धतीने हे मानकरी आहेत स्वतंत्र प्रत्येक पुरस्कारांनी हाही तुम्ही ते त्याचा अभ्यास करू शकता आता वळूया पद्म पुरस्कार दोन हजार सतराच्या मानकऱ्यांची नावं आता आपण जाणून घेऊया कारण की प्रश्न असा आलेला आहे की संबंधित एखादा मानकरी तो कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे त्यामुळं दोन हजार सतराच्या मानकऱ्यांची माहिती जाणून घेऊया पहिला पुरस्कार पद्मविभूषण दोन हजार सतरा पद्मविभूषण पुरस्कार पाहूया आता कोण कोण मानकरी ठरले त्यांचं क्षेत्र कोणतं राज्य कोणतं आणि कार्य काय प्रोफेसर उडुपी रामचंद्रराव विज्ञान आणि अभियांत्रिकी क्षेत्र कर्नाटक राज्य कार्य आहे भारतीय खगोलशास्त्रज्ञ आहेत एकोणीशे चौऱ्याऐंशी ते एकोणीशे चौऱ्याण्णव या दहा वर्षांच्या कालावधीमध्ये भारताच्या अवकाश कार्यक्रमाचं नेतृत्व त्यांनी केलं अवकाश खात्याचे सचिव होते आणि इस्रोचे अध्यक्ष ते राहिलेले आहेत दुसरे मानकरी सद्गुरु जगदीश वासुदेव किंवा सद्गुरु जग्गी वासुदेव असंही म्हणून त्यांना ओळखलं जातं अध्यात्म क्षेत्राशी संबंधित आहेत तमिळनाडू राज्यातून येतात ईशा फाउंडेशनचे संस्थापक आहेत युनायटेड नेशनच्या आर्थिक व सामाजिक परिषदेत ईशा फाउंडेशनला विशेष सल्लागार म्हणून मान्यता मिळालेली आहे आणि ईशा फाउंडेशनच्या माध्यमातून ते जगात अनेक देशामध्ये योगा प्रशिक्षणाचे कार्य करतात दुसरे मानकरी पी एस संगमा मरणोत्तर त्यांना पुरस्कार जाहीर झालाय सार्वजनिक कार्यक्षेत्र मेघालय राज्याचे माजी मुख्यमंत्री माजी लोकसभा अध्यक्षही ते होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक संस्थापकही संस्थापक सदस्य म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जातं श्री शरदचंद्र गोविंदराव पवार सार्वजनिक कार्य महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत राज्याचे माजी मुख्यमंत्री चार वेळेला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे देशाचे माजी संरक्षण मंत्री आणि देशाचे कृषी मंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिलेलं आहे के जे येसुदास कलाक्षेत्र तामिळनाडू एक लोकप्रिय असे चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक म्हणून ते प्रसिद्ध आहेत डॉक्टर मुरली मनोहर जोशी सार्वजनिक कार्यक्षेत्र उत्तर प्रदेश राज्य कानपूर उत्तर प्रदेशमधील कानपूरचे ते खासदार होते आणि भाजपाचे वरिष्ठ नेते आहेत देशाचे माजी गृहमंत्री म्हणूनही त्यांचं कामकाज त्यांनी पाहिलेलं आहे कमी कालावधीसाठी गृहमंत्री राहिले ते देशाचे मात्र मानव संसाधन विकास मंत्री म्हणून त्यांनी अटल बिहारी वाजपेयींच्या कालावधीमध्ये एक सक्षम मंत्री म्हणून काम पाहिलेलं आहे श्री सुंदर लाल पटवा मरणोत्तर हा पुरस्कार त्यांना जाहीर झाला सार्वजनिक कार्यक्षेत्रातून येतात मध्य प्रदेश राज्य मध्य प्रदेश दोनदा मुख्यमंत्री राहिलेले आहेत आता पाहूया पद्मभूषण दोन हजार सतरा राजकुमारी महाचक्री श्रीधर साहित्य आणि शिक्षण क्षेत्र थायलंड प्रोफेसर डॉक्टर देवी प्रसाद द्विवेदी साहित्य आणि शिक्षण क्षेत्र उत्तर प्रदेश लेखक आणि शिक्षक चो रामस्वामी मरणोत्तर त्यांना पुरस्कार जाहीर झालाय साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातून होते तामिळनाडू राज्याचे होते माजी राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार आणि चरित्र अभिनेता लेखक म्हणून त्यांची कारकीर्द झालेले आहे तेहेमतन एरए उद्वाडिया औषध क्षेत्र महाराष्ट्र राज्याचे आहेत आणि भारतातील लॅप्रोस्कोपिक सर्जरीचे जनक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं सध्या ते, ते ब्रिज कॅन्डी हॉस्पिटल आणि हिंदुजी हॉस्पिटल या ठिकाणी जनरल सर्जन म्हणून काम पाहतात <coughs> पंडित विश्वमोहन भट कलाक्षेत्रातून राजस्थान राज्यातील आहेत श्री जैनाचार्य विजय रत्नसुंदरी महाराज अध्यात्माशी संबंधित आहेत गुजरात आणि अध्यात्म क्षेत्रातूनच स्वामी निरंजन नंदा सरस्वती स्वामी निरंजन नंदा सरस्वती हे बिहार राज्यातील आहेत अशा पद्धतीने पद्मभूषण दोन हजार सतरा आता पुढील पुरस्काराकडे वळूया पद्मश्री दोन हजार सतरा आणि विशेषतः महाराष्ट्राचे मानकरी श्री सुहासचंद्र विठ्ठल मापुसकर मरणोत्तर पुरस्कार जाहीर झालाय सामाजिक कार्यक्षेत्र कार्य ग्रामीण स्वच्छता स्वच्छता दूत म्हणूनही त्यांच्याकडे पाहिलं जात श्री <coughs> कैलास खेर कलाक्षेत्र गायक श्री संजीव कपूर इतर क्षेत्रातून शेफ आहेत भारतातील आणि जगामधील एक फेमस शेफ म्हणून प्रसिद्ध आहेत दत्तात्रय नारायण उर्फ आप्पासाहेब धर्माधिकारी सामाजिक कार्यक्षेत्र व्यसनमुक्ती अंधश्रद्धा निर्मूलन स्वच्छता पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छता दूत या वरील क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आहे आणि स्वच्छता दूत म्हणून डॉक्टर विद्यासागर राव महाराष्ट्र राज्यपाल यांनी त्यांची महाराष्ट्राचे स्वच्छता दूत म्हणून नेमणूक केली आहे पुरुषोत्तम उपाध्याय कलाक्षेत्र गायक डॉक्टर अनुराधा पौडवाल कलाक्षेत्र आणि गायिका पद्मश्री पुरस्कार खेळाडू दोन हजार सतरा खेळाडू मानकरी कोण ठरले ते पाहूया शेखर नाईक कर्नाटक दिव्यांग क्रिकेटपटू विराट कोहली हरियाणा क्रिकेटचा विद्यमान कर्णधार मरिअपन टी तामिळनाडू उंच उडी प्रकारात हायजम्प या प्रकारामध्ये सुवर्ण पदक दोन हजार सोळाच्या पॅरालिम्पिकमध्ये श्रीजेश पी आर केरळचे आहेत आणि हॉकीचे माजी कर्णधार आणि त्याचबरोबरीनं हॉकीचा गोलकीपर विकास गौडा थाळीफेक कर्नाटक राज्य दीपा मलिक हरियाणा राज्य भाला फेक या प्रकारात पदक जिंकणारी पहिली पॅरालिम्पिक पटू आहे दीपा कर्माकर त्रिपुरा प्रकारामध्ये ऑलिम्पिकच्या शेवटच्या राऊंडपर्यंत पर्यंत गेलेली ही एकमेव अशी जिम्नॅशियन पटू आहे साक्षी मलिक हरियाणा राज्याची आहे आणि कुस्तीपटू आहे पुढच्या पुरस्काराकडे वळूया पद्म पुरस्कार दोन हजार अठरा मानकऱ्यांची माहिती घेऊया पद्मविभूषण दोन हजार अठरा मानकरी पाहूया इलिया राजा कलाक्षेत्र तमिळनाडू राज्य संगीतकार एक फेमस संगीतकार पाच हजारापेक्षा जास्त गाण्यांचं कंपोज त्यांनी केलेले आहेत गाणी आणि साक्षात ए आर रेहमान सुद्धा त्यांना गुरुस्थानी मानतात दुसरे मानकरी उस्ताद दुसरे मानकरी आहेत उस्ताद गुलाम मुस्तफा खान कलाक्षेत्र महाराष्ट्र राज्य गायक आहेत पी परमेश्वरन साहित्य आणि शिक्षण क्षेत्र केरळ अध्यक्ष आहेत विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून काम पाहतात पद्मभूषण पुरस्कार दोन हजार अठराकडे वळूया मानकरी पाहूया पंकज अडवाणी खेळ क्षेत्र कर्नाटक राज्य स्नुकर आणि बिलियर्ड्स महेंद्रसिंग धोनी खेळ क्षेत्र झारखंड राज्य क्रिकेटर आहे भारताचा दोन हजार सातचा पहिला वर्ल्ड कप टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून देणारा कर्णधार दोन हजार अकरा सालचा वर्ल्ड कप जिंकून देणारा हा भारताचा कर्णधार रामचंद्रन रा नागस्वामी इतर क्षेत्र तमिळनाडू राज्य इतिहासकार आहेत आणि पुराण विद्या या क्षेत्रात मध्ये संशोधनाचं काम चालू आहे लक्ष्मण पै कलाक्षेत्र गोवा राज्य चित्रकार आहेत पंडित अरविंद तारी पारीख पंडित अरविंद पारीख कलाक्षेत्र महाराष्ट्र राज्य सितार वादक म्हणून प्रसिद्ध आहेत डॉक्टर शारदा सिंह कलाक्षेत्र बिहार राज्यातून येतात आणि मैथिली लोक कलेतील त्या या प्रसिद्ध अशा गायिका आहेत पुढच्या क्षेत्राकडे वळूया पद्मश्री पुरस्कार दोन हजार अठरा आणि विशेषतः महाराष्ट्राचे मानकरी कोण ठरले ते पाहूया डॉक्टर राणी बंग आणि डॉक्टर अभय बंग डीओ जसं दोन हजार एकोणीसला डॉक्टर रवींद्र कोल्हे आणि डॉक्टर स्मिता कोल्हे यांना दाम्पत्याला पुरस्कार मिळाला ज्याला दाम्पत्याला पुरस्कार मिळतो त्याला केस आपण म्हणतो दोन हजार अठरा साली पण एक केस आणि तीही महाराष्ट्राची आहे त्याच्यामुळे या दोन्ही जोड्या खूप महत्वाच्या आहेत डॉक्टर दोन हजार अठरा साली डॉक्टर राणी राणीभंग आणि डॉक्टर अभयभंग सामाजिक कार्य सर्च या संस्थेच्या माध्यमातून गडचिरोलीमध्ये ते कार्य करतात आणि सगळ्यात महत्वाचं डॉक्टर अभयभंग यांनी बालमृत्यू नियंत्रण प्रतिरूप एक बनवलेलं आहे आणि अनेक देश ते बालमृत्यूचं प्रमाण कमी करण्यासाठी हे मॉडेल वापरत आहेत अरविंद कुमार गुप्ता साहित्य आणि शिक्षण क्षेत्र विज्ञान प्रसारक आहेत आणि लहान मुलांसाठी जे जे काही विज्ञानाशी संबंधित असलेल्या खेळणीच्या माध्यमातून विज्ञान कसं समजेल अशा खेळण्या बनवण्याचं ते काम करतात टेलको या कंपनीमध्ये अनेक वर्ष त्यांनी काम केलेलं आहे मनोज जोशी कलाक्षेत्र अभिनेते आहेत रामेश्वरलाल काब्रा व्यापार आणि उद्योग आदिवासी क्षेत्रातील मुलांना मोफत शिक्षण आठ लाख मुलांना आत्तापर्यंत शिक्षण दिले आणि सगळ्यात महत्वाचं एकल या संस्थेशी ते संबंधित आहेत शिशिर मिश्रा कलाक्षेत्र दिग्दर्शक मुरलीकांत पेटकर खेळ्या क्षेत्रातून येतात सुवर्ण सुवर्णपदक जिंकणारे ते पहिले भारतीय खेळाडू म्हणजे भारताचे पहिले खेळाडू आहेत आणि जलतरणपटू पटू म्हणून त्यांनी ही कामगिरी केलेली आहे गंगाधर पातावणे साहित्य आणि शिक्षण क्षेत्र मराठी साहित्यिक आहेत पद्मश्री पुरस्कार दोन हजार अठरा आणि कोणते खेळाडू मानकरी ठरले ते पाहूया मीराबाई चानू मणिपूर वेटलिफ्टर अठ्ठेचाळीस किलो वजनी गट सोमदेव देवर्मन त्रिपुरा राज्य टेनिसमधून टेनिस, टेनिस प्रसिद्ध खेळाडू किदंबी श्रीकांत आंध्र प्रदेशचा आहे आणि बॅडमिंटनचा एक प्रतिनिधित्व करणारा एक प्रसिद्ध असा खेळाडू पुढच्या अशोक चक्र पुरस्कार दोन हजार अठरा साली प्रकाश निराला जे वायुसेनेचे आहेत त्यांना या पुरस्कारानं सन्मानित केलेला आहे कीर्ती चक्र पुरस्कार पाहूया दोन हजार सतरा साली मेजर रोहित सुरी चार पॅरा या स्पेशल फोर्सचे मेजर त्यांना हा पुरस्कार मिळाला आणि दोन हजार अठरा साली मेजर विजयंत बिश्त जम्मू काश्मीर लाईट इन्फंट्रीचे अधिकारी त्यांना कीर्तीचक्रानं सन्मानित केलेलं आहे पुढच्या पुरस्काराकडे वळूया राजीव गा गांधी खेलरत्न पुरस्कार दोन हजार सतराचे मानकरी पाहूया एक देवेंद्र झझारिया राजस्थानचे आहेत भालाफेक मधील पॅरोलिम्पिक पटू आहे आणि दोन सुवर्णपदक जिंकणारे हे पहिले पॅरोलिम्पिक पटू आहेत सरदार सिंग हॉकी हरियाणा दोन हजार अठराचे मानकरी आहेत राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे मीराबाई चानू वेट लिफ्टर आणि विराट कोहली क्रिकेट म्हणजे मीराबाई चानूंचा जर विशेष पाहिलं तर दोन हजार साली त्यांना पद्मश्री पुरस्कार पण मिळाला आणि राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारही मिळाला आहे आता अर्जुन पुरस्काराकडे वळूया दोन हजार सतरा साली या सर्व खेळाडूंना अर्जुन पुरस्कार मिळाला आहे त्यापैकी जे मह, सर्व नावांवरती तुम्ही व्यवस्थित नजर मारा मात्र जे महत्वाचे वाटते ते नाव मी सांगतोय मरियप्पन टी उंच उडी पटू आहेत त्यांना पद्मश्री पुरस्कार नेही सन्मानित केलेला आहे दोन हजार सतरा साली वरुण भाटी उंच उडी पटू आणि सा देवेंद्र लयश्राम बॉक्सिंग चेतेश्वर पुजारा क्रिकेट हरम हरमनप्रीत कौर क्रिकेट हरमनप्रीत कौरवरती या तलाठी परीक्षेमध्ये एक प्रश्न आलेला होता हरमनप्रीत कौर म्हणजे भारतीय महिला क्रिकेटची विद्यमान कर्णधार कोण आहे तर हरमनप्रीत कौर पुढच्या पुरस्काराकडे वळूया हे सगळ्या अर्जुन पुरस्काराचे हे सगळे जे मानकर आहेत दोन हजार सतराचे आहेत त्याच्यामध्ये ओइनाम बेमबेम देवी जे फुटबॉलची खेळाडू आहे जिला भारतीय फुटबॉल ची दुर्ग म्हटलं जातं आणि इतरही नावांवरती लक्ष असू द्या हे नाव सुद्धा व्यवस्थित पाहून घ्या द्रोणाचार्य पुरस्काराकडे वळूया दोन हजार सतरा साली आर गांधी ॲथलेटिक्स हिरानंद कटारिया कबड्डी मधून त्यांना पुरस्कार मिळाला आहे द्रोणाचार्य पुरस्कार जीवन गौरव दोन हजार सतरा साली जी एस एस व्ही प्रसाद बॅडमिंटन ब्रिज भूषण मोहंती बॉक्सिंग पी ए राफेल हॉकी संजय चक्रवर्ती नेमबाजी आणि रोशनलाल कुस्ती हे सगळे मानकरी ठरले ध्यानचंद पुरस्कार दोन हजार अठराच्या माहितीसाठी संपूर्ण एक सेपरेट व्हिडिओ मी टाकलेला आहे त्याचा हे अभ्यास करा ध्यानचंद पुरस्कार दोन हजार सतरा भूपेंदर सिंग अॅथलेटिक्स सय्यद शहीद हकीम फुटबॉल सुमराई टेते हॉकी शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार दोन हजार सतरा अठराचे मानकऱ्यांची पाहूया याच्यामध्ये भरपूर मानकरी आहेत मित्रांनो मात्र त्याच्यामध्ये काही महत्वाचे मानकरी पाहूया सलोनी सापळे बुद्धिबळ स्मृती मानधना क्रिकेट आणि महेश मानगावकर स्क्वॉश आता स्मृती मानधना ही क्रिकेटमधील एक खूप मोठा एक सितारा आहे त्याच्यामुळे या नावावरती फोकस करायचं मात्र सलोनी सापळे आणि महेश मानगावकर हे का लक्षात ठेवायचं त्याचं एक कारण आहे मित्रांनो दोन हजार सतरा आणि अठराचे पुरस्कार हे आत्ता दिले गेले सतरा फेब्रुवारी दोन हजार एकोणीसला दिले गेले आणि हे जे पुरस्कार आहेत राज्यपालांच्या हस्ते दिले गेले त्यावेळेला या पुरस्कारामध्ये या खेळाडूंना एक लाख रुपयाची त्यांना पुरस्कार मिळत असतो सलोनी सापळे आणि महेश मानगावकर या दोघांनी ही पुरस्काराची रक्कम ही पुलवामा हल्ल्यामध्ये जे काही पुलवामा हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सैनिकांच्या कुटुंबियांना त्यांनी ही एक लाख रुपयांची रक्कम सुपूर्द केलेली आहे त्याच्यामुळे याही नावांवरती फोकस असू द्या त्यानंतर पुढची नावं ही पाहून घ्या एकदा हे संपूर्ण नाव प्रश्न येऊ शकतो मोनिका आत्रे हे कोणत्या खेळ खेळाशी संबंधित आहेत किंवा अक्षय कदम हे कोणत्या खेळाशी संबंधित आहेत त्याच्यामुळे हे सगळे नावं एकदा व्यवस्थित वाचून घ्या खूप मोठी लिस्ट आहे मित्रांनो ही मात्र याच्यातील बरे हे जे नाव आहेत हे सगळे महाराष्ट्रातील आपले उभरते वेगवेगळ्या खेळांमधील सितारे आहेत त्याच्यामुळे हे सर्वच नावं आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत अशा पद्धतीनं शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार ही झालाय सर्वच हे खेळाडू आपल्यासाठी महत्वाचे पुढच्या पुरस्काराकडे वळूया ज्ञानपीठ पुरस्कार दोन हजार सतरा साली कृष्णा सोबती हिंदीमधून हिंदीतील एक साहित्यिक आहेत दोन हजार अठरा साली अमिताभ घोष इंग्रजीमधील साहित्यिक आणि इंग्रजीतून इंग्रजी भाषेतील पुरस्कार मिळवणारे हे पहिलेच साहित्यिक आहेत पुढचा पुरस्कार साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार सतरा साली श्रीकांत देशमुख बोलावे ते आम्ही या काव्यासाठी या मराठी साहित्यिकांना हा पुरस्कार मिळालाय रमेश कुंतलमेघ हिंदी साहित्यिक विश्व मिथक सरित सागर या साहित्यकृतीसाठी पुरस्कार पुरस्कार मिळालाय ममांग दाई इंग्रजी साहित्यिक द ब्लॅक हिल या साहित्यासाठी गजानन जोग कोकणी साहित्यिक आहेत खंड आणि हर कथा या साहित्यासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालाय दोन हजार अठराचे मानकरी आहेत मसू पाटील सर्जन प्रेरणा आणि कवित्व शोध मराठी साहित्यिक आहेत चित्रा मुद्गल हिंदीमधील साहित्यिक आहेत पोस्ट बॉक्स नंबर दोनशे तीन नालासोपारा या कादंबरीसाठी त्यांना पुरस्कार मिळालाय आणि सलीम इंग्रजीमधील साहित्यिक द ब्लाइंड लेडीज डिसेंडंट्स आणि कोकणी साहित्यिक परेश कामत चित्रलिपी या काव्याबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळालाय दादासाहेब फाळके पुरस्कार दोन हजार सतरा साली विनोद खन्ना यांना दिला गेलाय चित्रपट पुरस्कार आता पाहूया या पुरस्कारामध्ये दोन कॅटेगरी आहेत सुवर्ण कमळ रजत कमळ सुवर्ण कमळ पाहूया आता दोन हजार सतरा सालचे हे पुरस्कार आहेत दोन हजार अठरा सालचा पुरस्कार अजून जाहीर झालेला नाही सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरलाय विलेज रॉकस्टार्स आसामी भाषेचे चित्रपट दिग्दर्शिका रेमा दास सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक जयराज मल्याळम भाषा त्यामधील भयानकम या चित्रपटाचे हे दिग्दर्शक सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट बाहुबली टू द कन्क्लुजन तेलगू राजामौली दिग्दर्शक सर्वोत्कृष्ट बाल चित्रपट ठरलाय मराठी चित्रपट आहे दिग्दर्शक अमर देवकर पदार्पणातील सर्वोत्कृष्ट चित्रपट सिंजर दसरी या भाषेतील आहे आणि संदीप पामम पामपल्ली हे दिग्दर्शक आहेत आता रजत कमळ याच पासष्टाव्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये कोणाला मिळाले ते पाहूया सर्वोत्कृष्ट अभिनेता रिद्धी नागरकीर्तन नागर कीर्तन हा बंगाल चित्रपट श्रीदेवी यांना मरणोत्तर जाहीर झालाय हिंदी चित्रपट आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री दिव्या दत्ता इरादा चित्रपट हिंदी चित्रपट आहे सर्वोत्कृष्ट बालकलाकार भनिता दास विलेज रॉकस्टर्स आसामी भाषेतील हा चित्रपट सर्वोत्कृष्ट संगीतकार ए आर रहमान मॉम हिंदी चित्रपट आणि तमिळ चित्रपट कातृ वेली दल सर्वोत्कृष्ट गायक के जे येसुदास मल्याळम भाषेतील चित्रपटासाठी त्यांना हा पुरस्कार मिळालाय आणि सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठरलेला आहे कच्चा लिंबू दिग्दर्शक आहेत प्रसाद ओक ऑस्कर पुरस्कार दोन हजार सतराचा सा। सर्वोत्कृष्ट चित्रपट मुनलाइट सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक डेमियन चालल्य लाला लँड या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता कॅसे ऍफ्लेक सर्वोत्कृष्ट अभिनेत्री एमा स्टोन सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता महेर अली सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री वायोला डेव्हिस संगीत नाटक अकादमी पुरस्कार दोन हजार सतरा गायक ललित जयराव आणि दुसरे गायक ठरलेत उमाकांत आणि रमाकांत गुंदेचा सनई राजेंद्र प्रसन्न तबला योगेश सामसी व्हायोलिन झाकीर खान बासरी शशांक सुब्रमण्यम वैद्यनाथन भरतनाट्यम जन्मजय साईबाबू हा नृत्य प्रकार आहे शोभा कोसेर कथक आणि मदंबी सुब्रमण्यम कथकली जनस्थान पुरस्कार दोन हजार सतरा साली दिला गेलाय डॉक्टर विजया राजाध्यक्ष जनस्थान पुरस्कार हा दोन दोन वर्षाच्या गॅप न दिला जातो दोन हजार सतराचा पुरस्कार मिळाला डॉक्टर हे पुरस्कार आता हा वे एक वेगळा एक याच्यामध्ये टप्पा ठेवलाय आपण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना मिळालेले पुरस्कार मित्रांनो सगळ्यात लोकप्रिय अशी ही व्यक्ती आहे आणि प्रधानमंत्री आता सेकंड टर्म ते भूषवत आहेत आणि या कालावधीमध्ये जगातील अनेक मोठ्या राष्ट्रांनी त्यांना मानाचे पुरस्कार दिलेले आहेत त्या देशातील सर्वोच्च पुरस्कारांनीच त्यांना सन्मानित केले तर याच्यावरतीही ये प्रश्न येऊ शकतो म्हणून याही गोष्टीवरती एकदा हायलाईट करूया आपण ऑर्डर ऑफ आप अब्दुल अजीज अल सौद दोन हजार सोळा साली सौदी अरेबियानं हा सर्वोच्च पुरस्कार दिलाय स्टेट ऑर्डर ऑफ गाझी अमीर अमानुल्लाह खान दोन हजार सोळा साली अफगाणिस्तान हा पुरस्कार दिलाय ग्रँड कॉलर ऑफ द स्टेट ऑफ पॅलेन्स्टाईन दोन हजार अठरा साली पॅलेन्स्टाईन हा पुरस्कार दिला आहे ऑर्डर ऑफ जायथ दोन हजार एकोणीस संयुक्त अरब अमिराती ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू दोन हजार एकोणीस रशिया आणि नुकताच आता जाहीर झाला आहे दुसरी टर्म शपथविधी झाल्यानंतर त्यांचा जो पहिलाच दौरा झाला त्या दौऱ्यावेळी हा पुरस्कार त्यांना जाहीर झालाय दिला पण गेलाय ऑर्डर ऑफ द डिस्टिंग्विश रूल ऑफ निशान इजुद्दीन मालदीव या राष्ट्राकडून त्यांना हा पुरस्कार दिला गेलेला आहे या सर्व पुरस्कारांवरती सुद्धा एकदा व्यवस्थित नोट डाऊन करा रिव्हिजन द्या मात्र याचा व्यवस्थित अभ्यास करा कारण की यावरतीही या प्रश्न विचारले जाऊ शकतात मित्रांनो अशा पद्धतीनं दोन हजार सतरा आणि अठरामध्ये जे काही महत्त्वाचे पुरस्कार होते जे काही महत्त्वाचे मानकरी होते त्यांची माहिती देण्याचा प्रयत्न मा या व्हिडिओमधून मी केलेला आहे व्यवस्थित सर्व गोष्टींवरती ओव्हरलुक करा मानकरी आणि त्यांच्या क्षेत्रांवरती जास्त फोकस करा आणि ज्या परीक्षेला तुम्ही आता सामोरे जाणार आहात तलाठी आरोग्यसेवा किंवा वेगवेगळ्या परीक्षांना त्या सर्व परीक्षांसाठी तुम्हाला यश मिळो यासाठी मी शुभेच्छा देतो धन्यवाद मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना चालू घडामोडी हा खूप महत्त्वाचा विषय यामध्ये अपडेट राहण्यासाठी स्पर्धा गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा आणि चॅनलच्या माध्यमातून पुढील येणाऱ्या व्हिडिओच्या सूचना मिळविण्यासाठी बेल आयकॉनवरती टॅप करा